नमस्कार मी कुमुद कदम साहित्यकार आणि कविता या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुनश्च स्वागत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून नवीन कवितेचे अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील आज जी कविता मी तुम्हाला ऐकवणार आहे ती कविता लिहिलेली आहे सुरेश भट या प्रसिद्ध कवींनी कवितेचं नाव आहे विजलो आज जरी मी चला सुरू करूया आजची कविता विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही छाटले जरी पंख माझे छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी आडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही माझी झोपडी जाळण्याचे माझी झोपडी जाळण्याचे केलेत कैक कावे जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर डोळ्यात जरी गेली धूळ थांबण्यास उसंत नाही थांबण्यास उसंत नाही येथील वादळे खेटेल तुफान येथील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो येथील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो अडथळ्यांना भिऊन अडखळणे पावलांना पसंत नाही अडथळ्यांना भिऊन अडखळणे पावलांना पसंत नाही विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटे न उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही कविता कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा वर नवीन असताल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया नवीन मध्ये नवीन कवितेसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र